बघा एक महत्त्वाची बातमी आता वळूया पुढच्या बातमीकडे. अमरावतीमधनं बच्चू कडूंचा सरकारला इशारा आहे. तूर खरेदी पुन्हा सुरू केली नाही तर तुरीनं भरलेले ट्रॅक्टर पणन मंत्र्यांच्या घरासमोर नेणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. त्यांची काही दिवसांपूर्वीच CM to PM अशी आसूड यात्रा त्यांनी काढली होती आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता तूर खरेदी प्रश्नावर देखील सदाभाऊ खोत यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. पणन मंत्र्यांच्या घरासमोर तूर नेऊ, तुरीने भरलेले ट्रॅक्टर घरासमोर नेणार. आणि याच बातमी संदर्भात आपण थेट बच्चू कडू यांच्याशी संवाद साधू. बच्चू कडू, तुम्ही सरकारला तुमची आता नुकतीच आसूड यात्रा निघाली होती CM to PM. आता तुम्ही तूर प्रश्नावर देखील शेतकरी कमालीचा हवाल दिल झालेला आहे. तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे. नक्की कशी कृती करणार तुम्ही? काय झालं, 4 महिने झाले, 4 महिने होऊन तूर खरेदी केल्या जात नाहीये. निवडक तुरी आम्ही पाहतो का, अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्याची तूर खरेदी केली गेली नाही. आज शेतकऱ्यांचे लग्न आहे, त्याला तूर घरात असून सुद्धा पैसे भेटत नाहीये. आणि एक एक चालणी यंत्रणा सक्षम नाही. म्हणजे 55,000 क्विंटल तूर मोजायला 3 महिने लागले हो. आणि आता माझ्या चांदू अचलपूर APMC ला 55,000 क्विंटल तूर शिल्लक आहे, याला अजून 2 महिने लागेल. म्हणजे त्या शेतकऱ्याने पैसे कधी देतील? त्याचं लग्न करायचं का नाही करायचं त्याच्या मुलीचं? यंत्रणा सक्षम केलं पाहिजे. आणि पुन्हा तूर खरेदी केंद्र शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी केलं नाही तर आम्ही मंत्रालयात ट्रॅक्टर घेऊन येऊ, मंत्रालयात घुसू, मंत्रालयात तूर नेऊन टाकू. पण आत्ताच थोड्या वेळापूर्वीच मंत्री महोदय यांनी आत्ता Z24 बोलताना सांगितलंय की राज्य सरकारनं प्रस्ताव दिलेला आहे केंद्राच्या मुदतवाढीसाठी. आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे त्यावर. नाही, माझं असं म्हणणं आहे का, प्रस्ताव काय तुम्ही फोनवर बोला ना मंत्री सर, प्रस्ताव पाठवायचा इमिजिएटली बोला ना, तातडीची कारवाई म्हणून केली पाहिजे ना. प्रस्ताव पाठवू हे मग कुठे गेलं तुमचं डिजिटल इंडिया? आता करा ना डिजिटल इंडिया, इथं 1 मिनिटात झालं पाहिजे नाही. बरोबर आहे. नाफेड सुद्धा म्हणतं की जर आम्हाला सरकारनं आदेश दिला तर आम्ही खरेदी केंद्र लगेच सुरू करू. नाही, बरोबर आहे, कसं खरेदी करावंच लागेल. एक तर काय झालं, तूर घटून राहिली वजनामुळे. वरती ऊन आहे, उन्हात तर आमची तूर आहे, 5-5-10 किलो ना तुरीच मध्ये घट होत आहे. अगदी बरोबर आहे. आम्ही तूर कशाला आयात केली विदेशातली? बूम मारत होते ना मोदीचे, उत्पादन वाढलं, उत्पादन वाढवलं तर उत्पादन घ्या ना तूर मग. बरोबर आहे. कडूजी, तुमचा संताप समजू शकतो. शेतकऱ्यांचा सुद्धा संयम तुटत चाललेला आहे. यवतमाळमध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी कशाप्रकारे तोडफोड केली आणि सर्व तूर उत्पादकांची हीच भावना आहे आणि तीच भावना तुम्ही बोलून दाखवलेली. आता सरकार कसा प्रतिसाद देत आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दिलेला जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. राज्यात तूर खरेदीची मुदत वाढवण्याची शक्यता नाही. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी होईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण 22 एप्रिलला नाफेडनं तूर खरेदी केंद्र बंद केली आहेत, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची तुरडाळ पडून आहे. तुरडाळ खरेदी केल्यानंतर सरकारनं कालपासून तूर तारण योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी तूर तारण ठेवून पैसे उचलू शकतील असं सांगण्यात आलंय. पाहूया ही नक्की योजना कशी आहे. तूर तारण योजना बघूया ग्राफिकच्या मदतीनं. काय आहे ही योजना? बघा, कृषी पणन मंडळातर्फे राज्यातील 90 बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण योजना सुरू आहे. तूर कमी भावानं बाजारात न विकता बाजार समिती गोदामात ठेवायची, त्यावर 6% दरानं तारण कर्ज घेता येईल. हा माल गोदामात साठवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं भाडं घेतलं जाणार नाही. मालाचं संरक्षण आणि विम्याचा खर्च देखील बाजार समितीच करेल, शेतकऱ्याला तो खर्च करावा लागणार नाही. शेतकऱ्यांनी गोदामात तूर ठेवल्यास बाजार समितीकडून तारण कर्ज मिळतं. तुरीच्या बाजारभावाच्या 75% एवढी रक्कम तारण कर्ज दिलं जातं. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.